विधान परिषदेला बच्चू कडूंचा शिवसेनेला पाठिंबा, प्रहारचे दोन आमदार शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची बच्चू कडूंची माहिती। नीटचा पेपर फुटलाच नसल्याचा केंद्र सरकारचा सुप्रीम कोर्टात दावा, 25% अभ्यासक्रम कमी केल्याने विद्यार्थ्यांचे मार्क वाढल्याचा केंद्राचा दावा। विरोधी पक्षनेते राहुल गांधी रंगणार वारीच्या रंगात, राहुल गांधी रविवारी वारीत होणार सहभागी। वैजापूर तालुक्यात आरोग्य उपकेंद्राकरता गावकऱ्यांचं आमरण उपोषण, जिल्हा परिषदेच्या गेटवर भर पावसात गावकऱ्यांचं उपोषण। अदानी समूहाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, मुंद्रा बंदराजवळील जागा परत घेण्याच्या निर्णयाला स्थगिती। लोकसभेनंतर विधानसभेला देखील स्थानिक नेत्यांचा रवी राणांना विरोध, राणांची केवळ वरिष्ठ भाजपशी जवळीक असल्याचा स्थानिक भाजप नेत्यांचा दावा। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून आषाढी वारीच्या तयारीचा आढावा, जिल्हाधिकारी सीओंकडून पालखी तळाची पाहणी। निवडणुकीच्या आधीच पिंपरी चिंचवड शहरात लागले अमित गोरखेंच्या विजयाचे बॅनर, उत्साही कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत होर्डिंग परवानगी करता 822 अर्ज आल्याची माहिती। नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद, रविवारी कमी दाबाना पाणी पुरवठा होणार। रायगड आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे बंदी आदेश झुगारून वरंद घाटातून वाहतूक सुरू, दरडी कोसळण्याचा धोका असल्यामुळे वाहतूक बंदीचे होते आदेश। बारामतीत 14 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा, पक्षाकडून टीझर व्हिडिओ रिलीज। भाजप विधानसभेच्या 160 ते 170 जागा लढवणार असल्याची चर्चा, शिवसेनेच्या मागणीला अंकुश लावण्याची स्थानिक नेतृत्वाची मागणी। भाजपची पुण्यातली चिंतन बैठक लांबणीवर, 21 जुलैला होणार बैठक। नाशिकमध्ये धावत्या रेल्वेतून उतरताना महिला थोडक्यात बचावली, रेल्वेच्या सुरक्षा रक्षकामुळे वाचले महिलेचे प्राण। भर पावसात महिलांचा लोकांना लटकून प्रवास, महिलांच्या लोकल प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा उद्या विवाह सोहळा, बीकेसीत होणार विवाह सोहळा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।